MWRR या संस्थेने काही निकष डिस्लरी आणि डिस्लरीच्या संबंधित लावत असताना त्याच्या पाणी पट्टी आणि पाणी दर हा जो पूर्वी 22 रुपये हजार लिटरला होता तो साधारणतः 330 रुपये हजार लिटरला आकारणी करण्यात आलेली आहे. सभापती महोदय, माननीय रणजित सिंह मोहिते पाटीलजी यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ती वस्तुस्थिती आहे की MWRRAने या संदर्भात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. पण आपण जर वाढीच्या संदर्भातला विचार केला तर जुलै 19 ते जून 22 याकरता जे दरपत्रक होतं त्यामध्ये प्रक्रिया उद्योग आणि निर्मिती उद्योग याच्यामध्ये याच कॅटेगरीमध्ये प्रक्रिया उद्योगाकरता जे दर होते त्याच्या 25 पट दर हे निर्मिती उद्योगाकरता होते. आता यावेळी जे दरपत्रक आलेलं आहे त्या दरपत्रकामध्ये प्रक्रिया उद्योगाकरता जे दर ठेवले आहेत त्याच्या 15 पटच अधिकचे दर हे निर्मिती उद्योगाकरता ठेवले आहेत. आता याच्यामध्ये सन्माननीय रणजित दादांनी जे सांगितलं तर सातत्याने सगळ्या असोसिएशन्सने MWRRA समोर हा मुद्दा मांडला होता की आमच्याकरता हा कच्चा माल नाही आहे तर आमच्या प्रोसेसचा हा भाग आहे. पण त्याच्यावर सायंटिफिकली विचार करून MWRRA या निष्कर्षाला पोहोचली की या संपूर्ण डिस्टिलरीच्या उद्योगामध्ये पाण्याचा जो उपयोग होतोय हा कन्झम्प्टिव्ह यूज होतोय आणि म्हणून त्यांनी कन्झम्प्टिव्ह यूज अशा प्रकारे त्याला कॅटेगराईज केलं आणि त्यातून हा ज्या काही नवीन दर आहे ते दर त्या ठिकाणी लागू झाले आहेत. एक अजून आर्ग्युमेंट हे समोर ठेवण्यात आलं होतं की मागच्या काळामध्ये आसवानी याच्यासमोर ब्रिवरीज लिहिलं होतं त्यामुळे हे फक्त ब्रिवरीला लागू आहे अशा प्रकारचा देखील एक आर्ग्युमेंट करण्यात आला होता पण तोही MWRRAने नाकारलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मराठीमध्ये पण आसवानी त्या ठिकाणी लिहिलेला आहे ज्याचा थेट अर्थ हा डिस्टिलरीच होतो त्यामुळे कुठलंही हे नवीन कॅटेगरायझेशन नाही आहे. तर त्यांचं मत असं आहे की मागच्या काळामध्ये कॅटेगरी तीच असताना देखील वसुली मात्र दुसऱ्या पद्धतीने झाली आहे आणि म्हणून आम्ही यावेळेस अधिक स्पष्टता आणलेली आहे की आमच्या मते ही डिस्टिलरीची कॅटेगरी ही कन्झम्प्टिव्ह यूजमध्ये आहे आणि म्हणून याला प्रक्रिया उद्योगाचा दर्जा देता येणार नाही अशा प्रकारे हा निर्णय MWRRAने घेतलाय. आपल्याला कल्पना आहे माननीय सभापती महोदय की हे दर ठरवण्याचे अधिकार शासनाला नाही आहेत, दर ठरवण्याचे अधिकार हे MWRRAला आहे आणि MWRRA जो आपला रेग्युलेटर आहे हा सगळ्यांचं म्हणणं ऐकून आणि त्यानंतर हे दर ठरवतात. तशा प्रकारे त्यांनी दर ठरवले आहेत. आता त्या दरांच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर त्याच प्रोसेसमध्ये पुढे जावं लागेल. तशा प्रकारे या सगळ्या असोसिएशन्स या माननीय उच्च न्यायालयात गेलेल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाने नो कोअर्सिव्ह स्टेप्स अशा प्रकारचा एक आदेश दिलेला आहे आणि आता सुनावणी करता हे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे आत्ताच्या या क्षणी राज्य सरकार याच्यामध्ये कुठला निर्णय घेऊ शकेल अशा प्रकारचे कायदेशीर अधिकार आता राज्य सरकारकडे नाही आहेत. त्यामुळे आता आपल्याला MWRRAचा निर्णय झालेला आहे त्याच्यावर अपील ही उच्च न्यायालयात गेलेली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला त्या ठिकाणी त्याची वाट ही बघावी लागेल. MWRRAने हा निर्णय घेतला हे मान्य आहे परंतु शासन म्हणून आपली काय भूमिका आता MERC निर्णय घेतो आपण शासन म्हणून आपली बाजू देखील या उदाहरण दिलं MERC आपण नाही मी विचारू लागलो की आपण त्या पद्धतीने आपली शासन म्हणून काय भूमिका बांधू शकतो का शासन म्हणून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल. मात्र एकच माननीय बंटी पाटील साहेब आपल्या लक्षात आणून देतो की
साधारणपणे लिटरला 36 पैसे एवढा हा दर आहे, 36 पैसे. आणि आपण जर आज विचार केला तर इथेनॉल 63-64 रुपयाचा दर आहे आणि डिस्टलरीमध्ये बाकी जे तयार होतं त्याचा तर दर पेकचा आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात किती पर काय असं 20-60 ml वगैरे काहीतरी असतं त्याचा दर आहे. त्यामुळे अरे एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून बाबा, एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून, बाकी कुठलाही आरोप नाही आहे. उगाच वेगळा अर्थ काढू नका काहीतरी. त्याच्यामुळे एक्साइज मिनिस्टर आहे. त्याच्यामुळे तसा जर आपण विचार केला तर एकूण अंतिम माल जो तयार होतो आहे त्या अंतिम मालाची किंमत आणि आत्ता पाण्याची किंमत याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. 36 अगदी आपण असाही विचार केला की एक लिटर तयार करण्याकरता जर तुम्ही म्हणता कन्झम्प्टिव्ह यूज नाही आहे, असं आपलं म्हणणं आहे, कन्झम्प्टिव्ह यूज नसेल तर फार तर 2 लिटर लागेल, म्हणजे 72 पैसे लागतील. आणि म्हणून शेवटी राज्य सरकारला इंडस्ट्री चालवायची आणि आम्हाला इथेनॉल इंडस्ट्रीला मदतच करायची आहे, पण त्याचवेळी एखाद्या अशा प्रकारच्या रेग्युलेटरकडे राज्य सरकार हस्तक्षेप तेव्हाच करते ज्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रश्न हा इन्व्हॉल्व्ह असतो. अशाच परिस्थितीमध्ये राज्य सरकारला इंटरव्हेन्शन करण्याचा अधिकार आहे. आणि आता नाही टॅक्सेस म्हणून असं आहे की 2 गोष्टी असतात ना, हा केवळ याचा कारखाना नाही, आपण पब्लिकशी निगडित प्रश्न आणि इंडस्ट्रीशी निगडित प्रश्न, याला आसवानी इंडस्ट्री आहे म्हणून मी म्हणत नाही, कुठली इंडस्ट्री आणि पब्लिकशी असलेला प्रश्न या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे लार्जर पब्लिक इंटरेस्ट करता केवळ राज्य सरकारला, जसं आपण एमईआरसीचा उल्लेख केला, एमईआरसीमध्ये सेक्शन 11 डायरेक्ट टू करी देता येतो लार्जर पब्लिक इंटरेस्ट इन्व्हॉल्व्ह असेल तर, इंडस्ट्री इंटरेस्ट इन्व्हॉल्व्ह असेल तर आपल्याला देता येत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे का असा देखील विचार आपल्याला करावा लागेल. अजून राज्य सरकारने आपली भूमिका ठरवलेली नाही. आम्ही भूमिका ठरवताना राज्य सरकारचं हित, जनतेचं हित, इंडस्ट्रीचं हित अशा सगळ्या गोष्टींचा विचार करू, पण सुकृतदर्शनी तरी 36 पैशाचा जो काही रेट आहे हा फार जास्त आहे असं राज्य सरकारचं मत नाहीये. तथापि इंडस्ट्रीशी चर्चा करून पुढची कारवाई केली जाईल. आता जे करार संपलेले आहेत कारखान्यांचे पाणी पट्टी भरण्यासंदर्भातले, तर ती आता जी आकारणी केली जाणार आहे किंवा त्याच्यामुळे कारखान्यांचे अनेक सर्टिफिकेट्स किंवा पुढच्या वर्षीचा सीझन करण्यासाठी म्हणून या सगळ्या पूर्तता करावं लागते, तर मग आता जुन्याच दरानं जर आकारणी केली तर बरं होईल अशी विनंती आहे. आता दर तर रणजित दादा कोर्ट ठरवेल, पण कारखाने चाललेच पाहिजेत, इथेनॉल तयार झालंच पाहिजे किंवा डिस्टलरीजही चालल्याच पाहिजेत या मताचं सरकार असल्यामुळे कुठल्याही प्रकारे अडवणूक होणार नाही. सर्टिफिकेट मिळण्यामध्ये, कमेन्समेंट मिळण्यामध्ये या संदर्भातल्या सूचना आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ, त्यातला काय मधला मार्ग काढायचा तो आपण काढू. मात्र आता दरांच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो अंतिम निर्णय कोर्टच करेल.